नमस्कार मंडळी कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत ही अत्यंत आनंदाची बाब आहे कारण वेगळ्या वेगळ्या क्रांती झाल्या आणि त्या क्रांतीमध्ये भरपूर असं उत्पादन घेतलं गेलं पण ते उत्पादन दर्जेदार होतं का सकस होतं का किंवा आत्ता आपण जे अन्नधान्य खातो आहोत ते सकस आहे का प्रश्न आहे ना तर ते अन्नधान्य सकस असणं ही काळाची गरज आहे आणि पुढच्या पिढीलाही आपण सकस अन्नधान्य देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण सकस अन्नधान्य हे कसं बरं होऊ शकतं तर जे पीक आहे त्यांच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अठरा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य ही असतात जवळपास अठरा आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्य जर पिकात असली तर पीक उत्तम गुणवत्तापूर्ण आणि चांगलं येतं आणि त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो नेमकं हे सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमी पडलं तर त्याचा विपरीत परिणाम पिकावर होतो आणि पिकासोबतच आपल्या आरोग्यावर होतो प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होतो मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्याचं नीट असा वापर करणं फार महत्त्वाचं आहे आज आपण तेच जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजचा विषय लक्षात घ्या आजचा विषय आहे पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्त्व आणि वापर आणि याविषयी सविस्तर माहिती आपल्याला करून देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे राहुल चौधरी यांना विषय विशे, विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना या ठिकाणाहून ते आलेत सर मी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया पीक उत्पादनासाठी जर आवश्यक अन्नद्रव्य आपण शेतकरी बांधवांना सांगायची ठरवली तर नेमकी कोणती आहे काय सांगाल सर शेतीमध्ये आणि मनुष्याला जी मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते त्यामध्ये ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन त्याचप्रमाणे नत्र स्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक तसेच जस्त लोह तांबे मँगनीज बोरॉन मॉलिव्डेनम व्हॅनेडियम सिलिकॉन क्लोरीन ही जी अन्नद्रव्य आहेत ही सर्व वनस्पतीला आवश्यक अशी अन्नद्रव्य आहेत आणि यांनाच आपण आपल्याला वन आवश्यक जी आवश्यक अन्नद्रव्यं आहेत हे है आपण म्हणतो की ज्याच्यामुळे वनस्पतीचं आयुष्य हे पूर्ण होतं अत्यंत एक महत्वाचा आणि मूळचा प्रश्न असा आहे की नेमकं हे जे आपण सगळे वेगळे वेगळे अन्नद्रव्य सांगितले हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे नेमकं काय सर काय सांगाल या बाबतीत प्रत्येक वनस्पतीला अन्नद्रव्यांची गरज ही वेगवेगळी असते काही मोठ्या प्रमाणात लागतात काही अत्यंत कमी प्रमाणात लागतात जर आपण स्लाईडवर बघितलं तर वनस्पतींमधील हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला लाग वनस्पतीला लागतात परंतु बाकीचे जे आहेत हे नत्रस पुरत पालाश गंधक कॅल्शियम मॅग्नेशियम हे थोड्या कमी प्रमाणात लागतात आणि त्यापेक्षा कमी प्रमाणात जे लागतात ते लोह जस्त तांबे मॅगनीज बोरॉन मॉलिपडेनम क्लोरीन हे हा जो गट आहे यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हटलेलं आहे कारण की ते अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये हे वनस्पतीला गरजेचे असतात आत्ता आपण ही वेगळी वेगळी जवळजवळ सोळा प्रकारची अन्नद्रव्यं सांगितली तर या अन्नद्रव्यांच्या आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना नावं सांगूया ती यासाठी की त्याचं प्रमाण हे किती असणं गरजेचं आहे ते त्यांना माहीत होणं महत्त्वाचं आहे तर काय सांगाल अन्नद्रव्य आणि त्याचं प्रमाण या बाबतीत अन्न अन्नद्रव्याच्या बाबतीत आत्ताच आपण जी चर्चा केली की जे मोठ्या प्रमाणात लागतं म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन की जे आपण देऊ शकत नाही ते नैसर्गिकरित्या वनस्पती ही पाण्यामधून आणि वातावरणातून घेते परंतु बाकीचे जे अन्न अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये नत्र स्फुरद पालाश हे अन्नद्रव्य हे आपण मोठ्या प्रमाणात वापरतो त्यासोबत गंधक कॅल्शियम मॅग्नेशियम हे सुद्धा वापरतो परंतु बरेचसे शेतकरी हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे वापरत नाही किंवा त्याबद्दल बऱ्याचशांना माहिती नाही असे सुद्धा होतं आणि ते अत्यंत अत्यल्प प्रमाणात त्याची गरज ही वनस्पतीला परत असते परंतु त्याच्यामुळे उत्पादन वाढ ही मोठ्या प्रमाणात होते नावातच त्यांच्या सूक्ष्म आहे अत्य अल्प असं आहे अगदी थोडस असं आहे तर नेमकं हे सूक्ष्म जरी असलं तरी मोठं कार्य हे करत असतात अन्नद्रव्य तर नेमकं त्यांचं कार्य जर सांगायचं झालं सर तर काय काय सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्य हे प्रत्येक वनस अन्नद्रव्याचं कार्य हा, हे ठरवून दिलेलं आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये की त्यानं काय करायचं त्यामध्ये जर आपण बघितलं की लोह लोहाम लोह हे मुख्यतः हरितद्रव्य द्रव्य तयार करतं रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं त्याच्यानंतर स्थिरीकरण प्रक्रियेत भाग घेतो आणि नत्राचं वहन करण्यासाठी वापरला जातो तर जस्त हा एक मुख्य घटक आहे की ज्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जाणवते आणि तो म्हणजे ते ऊर्जा उत्पादन करतो झाडामध्ये आणि मुख्य काम म्हणजे वाढीवर नियंत्रण ठेवतो त्याचबरोबर चयापचय क्रियेमध्ये त्याचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्याचप्रमाणे जर पुढचं अन्नद्रव्य आपण बघितलं तर मॅंगनीज मँगनीज हा सर्व अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून तिथं काम करत असतो आणि विशेषत म्हणजे जे मु मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र याच्या चयापचय क्रियेमध्ये मे मॅगनीजचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा झा वनस्पतीमध्ये असतो त्याचप्रमाणे तांब्याचा जर आपण विचार केला तर तांब हे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरलं जातं त्याचप्रमाणे पेशीभित्तिकेची ताकद म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता तिथं वाढते आणि वनस्पतीची ज्या विविध अभिक्रिया आहे त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे तांबं हे इथं करत असतं त्याचप्रमाणे जर आपण पुढचं अन्नद्रव्य जर बघितलं तर बोरॉन की जे बोरॉन हे उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असतं कारण की तिथं जर भोरांची कमतरता तिथं हे झाली तर, तर परागीभवनामध्ये अडचण येते फुलांची संख्या नियमित करतं झाडावर फुलां फुल फुलांची संख्या किती हवी झाडामध्ये पराग, परागी परागीभवन फलन उगवण बियाण्याची उगवण क्षमता ही कशी राहील ही बोरांच्या उपलब्धतेवरून ठरतं आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला की आपण याविषयी सांगूच या प्रेक्षकांना पुढचे जे अन्नद्रव्य आहे त्यांच्याविषयी पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व आणि वापर या विषयावर आज आपण माहिती करून घेतो आहोत राहुल चौधरी सर आज आपल्यासोबत आहे सर आपण ब्रेकपूर्वी चर्चा करत होतो सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्याविषयी काय सांगाल हो तर आपण बोरान बघत होतो की बोरान हा परागीभवनामध्ये जसा ज्या प्र जसा सक्रिय असतो त्याचप्रमाणे मॉलिवडेनम हे जे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य पराकण तयार करण्याच्या क्रियेमध्ये सहभाग घेतं म्हणजे दोघं अन्नद्रव्य हे तेवढेच महत्त्वाचे असतात आणि त्याचप्रमाणे जे नत्रज नत्राचं जे स्थिरीकरण हे वनस्पतीमध्ये होतं ते त्या नत्राच्या स्थिरीकरणामध्ये सुद्धा मॉलिबडेनम हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा तिथं भाग घेत असतो त्यानंतर जर आपण विचार केला तर कोबाल्ट हे अन्नद्रव्य हे येतं आणि हे सुद्धा कोबाल्ट हे अन्नद्रव्य विशेष करून जे चारा वर्गीय पिकं आहेत किंवा दुग्धव्यवसायासाठी लागणारा जो काही चारा आहे की ज्याला दुग्धव्यवसायामध्ये कोबाल्टला एक महत्त्वाचं स्थान आहे आणि की ज्याच्यामुळे बी ट्वेल्व हे जीवनसत्व हे तयार होतं आणि त्याचा घटक हा कोबाल्ट असतो आणि त्याचं जर प्रमाण कमी झालं तर हे जीवनसत्वाचं जीवनसत्वाची कमतरता ही वनस्पतीमध्ये जाणवते द्राक्षामध्ये घडव घड घडाचं वजन वाढवण्यासाठीसुद्धा कोबाल्टचा वापर हा केला जातो त्याचप्रमाणे जर आपण पुढे बघितलं की व्हॅनेडि क्लोरीन हा एक महत्त्वाचा अन्नद्र अन्नघटक हा इथे असतो की जो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देतो आणि ज्या वनस्पतीमध्ये पेशीमध्ये जो परासरण दाब आहे हा परासरण दाब योग्य रीतीने ठेवण्यासाठी मदत करतो तसेच व्हॅनेडियम हा जो अन, अन, अन्न अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य मॉलेब्डेनम ज्या ठिकाणी कमी पडतं काही वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी त्याची जागा ही घेत असतं आणि त्याचप्रमाणे जी अन अभिक्रिया आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या अभिक्रियांमध्ये वनस्पतीमध्ये भाग घेतं आपण सिलिकॉनचा जर विचार केला तर सिलिकॉन हे सुद्धा एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आता विचार जो विचार चालू आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे आणि ते रोगप्रतिकारक शक्ती ही वनस्पतीची वाढवण्यामध्ये मदत करतं आणि विशेषत उसास उसासारखं जे पीक आहे याच्यामध्ये सिलिकॉनचा एक मुख्य भाग हा येतो येत असतो आणि त्याचप्रमाणे सोडियम हे अत्यंत सूक्ष्म किंवा स्ट्रेस एलिमेंट आपल्याला म्हणता येईल की सगळ्या वनस्पतीमध्ये गरज पडत नाही पण काही वनस्पतींमध्ये सोडियमची आवश्यकता ही तिथं भासत असते म्हणजे कोबी टोमॅटो बटाटा या पिकांमध्ये त्याच्या शरीरक्रियांमध्ये ते भाग घेत असतं आणि झाडामध्ये आम्ल आणि क्षारता यांचं संतुलन हे करत असतं आणि अशा पद्धतीनं ही सर्व मूलद्रव्य ही विविध कामं ही एकत्रितरितेने पार पाडून वनस्पतीचं आयुष्य हे पूर्ण करण्यास मदत करत असतं आपण म्हणालात की वनस्पतीला अत्यल्प प्रमाणात हे जे काही आहे अन्नद्रव्य लागतं तर मग ते आपण खताच्या माध्यमातून देण्याची काय गरज आहे जम जमिनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये जी उपलब्धता असते ही उपलब्धता स सर्वच ठिकाणी सारखी ही नसते आणि ही सारखी नसल्यामुळे ती भरपाई करून घ्या घेण्यासाठी आणि अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती योग्य रीतीने करण्यासाठी आपल्याला हे खतं ही काही प्रमाणामध्ये ही द्यावी लागतात कारण मग त्याच्यामुळे जे होतं की जर आपण दिले नाहीत तर त्याच्या कमतरता ह्या दिसून येतात आणि बरेचसे अडचणी ह्या त्याच्यामधून आपल्याला निर्माण व्हायला सुरुवात होते आता सूक्ष्म अन्नद्रव्य हे मुळात कमी का पडतात त्यामागे नक्कीच काही कारणं असतील काही आपल्या चुका असतील की ज्या चुका केल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी होतं तर नेमकी जर कारणं सांगायची झाली सर याबाबतीत तर काय काय सांगाल ह्याविषयीची जी कमतरतेची कारणं आहेत ही अनेक कारणं आहेत पण जी मुख्य कारणं आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये एक जे महत्त्वाचं कारण आहे की सेंद्रिय पदार्थांचा जो वापर आहे हा अतिशय कमी होत चाललेला आहे की जे बरेचसे शेतकरी हे आप सेंद्रिय पदार्थ हे दोन वर्षातून एकदा आपण टाकलं जातं किंवा तीन वर्षातून एकदा त्याचा वापर होतो की जो दरवर्षी व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा जो असंतुलित वापर होतोय तो तोसुद्धा याला कारणीभूत आहे त्या तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ही त्याचा वापर न करणे किंवा कमी करणे किंवा माती परीक्षणाच्या अभावामुळे सुद्धा किंवा माहिती माहिती नसताना किंवा मा आपल्या जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य आहे आणि कोणत्याचं कमतरता आहे ह्याची माहिती नसल्यामुळे सुद्धा याची कमतरता ही मोठ्या प्रमाणात येत असते त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रामध्ये जी विविध पिकं सलग घेतली जातात हा सुद्धा एक कारण हे आहे की सलग पीक पद्धती जी आहे की एक संपल्यानंतर दुसरं दुसरं संपल्यानंतर तिसरं की जमिनीला आराम न न देता जी मोठ्या प्रमाणात कल्टिवेशन होतं त्या ते, ते सुद्धा एक कारण हे इथं एक कमतरतेचं कारण आहे आणि अशा पद्धतीनं ही विविध कारणं ही कमतरतेची का, का का ही येत असतात आणि त्याची कमतरता झाली तर काय किंवा अतिरिक्त जास्त झालं तर काय होऊ शकतं काय सांगायला कोणतंही अन्नद्रव्य हे अतिरिक्त जर झालं तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या वनस्पतीवर दिसतात बरं आणि आणि म्हणूनच त्याची काळजी ही आपल्याला सुरुवातीलाच माती परीक्षणाच्या माध्यमातून घ्यायची आहे की मा म्हणून परीक्षण करायचं की आपल्या जा जमिनीत जर असेल तर टाकायची गरज नाही आणि जर कमी कमतरता असेल तरच आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये शिरा ह्या हिरव्या राहतात आणि पिवळा जो पर्णपात असतं हे पिवळट होतं आणि त्याचबरोबर पानांचा आकार हा छोटा होतो पण मुख्यतः शेंड्यावरची जी पानं आहेत ही पानं ही आ, ही पिवळी होतात सुरुवातीला याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अन्नद्रव्यांमध्ये स्थिर आणि अस्थिर मूलद्रव्य हा असा एक भाग असतो की स्थिर मूलद्र स्थिर मूलद्रव्यांमध्ये लोह जस्त मँगनीज तांबे आणि बोरॉन तर अस्थिर मूलद्रव्यांमध्ये मॉलिप्डेनम हे अन्नद्रव्य येतं की की जे त्याच्यामुळे स्थिर अन्नद्रव्याची कमतरता ही शंड्यावर दिसते आणि अस्थिर मूलद्रव्याची कमतरता ही जुन्या पानांवर ही आपल्याला दिसून येते आपण जर पुढे बघितलं तर आपण फोटो बघूया हा म्हणजे आता हे झाले जमिनीतले सूक्ष्म अन्नद्रव्याचे अन्न आपण हो नक्कीच आपण वनस्पती मध्ये जी कमतरता जाणवते ती समजून घेऊया आपण स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना काय सांगाल तर लोहाची कमतरता जेव्हा आपण बघतो तेव्हा शेंड्यावरील पानं ही पिवळं पडतात शिरा हिरव्या असतात त्याच्यामुळे जर जास्त कमतरता झाली तर त्याचं पान हे पांढरं होतं परंतु हा विचार जर आपण केला तर हे नेमकं कुठं होतं जर हे बघितलं तर जिथं जास्त सेंद्रिय पदार्थ दिले गेलेले असतील तिथंसुद्धा ही कमतरता ही मोठ्या प्रमाणात आढळून येते किंवा हलक्या जमिनींमध्ये ही कमतरता आढळून येतो जास्त ओलावा हो जर आपण बगीचे बागेमध्ये ठेवला किंवा भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये ठेवला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोहाची कमतरता ही आपल्याला दिसून येते जर आपण जस्ताच्या कमतरतेच्या बाबतीत विचार केला तर जस्ताची कमतरता ही नवीन पालवीवर दिसते त्याचप्रमाणे पालवीवर दिसताना जे कांड्यामधलं अंतर असतं हे कांड्यामधलं अंतरसुद्धा अंतर तिथं कमी होतं आणि जस्ताची कमतरता ही मुख्यतः त्याच्यामध्ये शिरा ह्या मुख्य शिरा हिरव्या राहतात त्या लोहाच्या कमतरतेमध्ये पूर्ण शिरा हिरव्या राहतात जस्ताच्या कमतरतेमध्ये मुख्य शिरा हिरव्या राहतात आणि जस्ताची कमतरता ही याची जी कारणं आहे ही कमी प्रमाणात असलेला सेंद्रिय पदार्थ जिथं जास्त जमीन जमिनीची धूप होते किंवा पा पावसामुळे जिथं जास्त जमिनी खरवडून निघून जातात अशा ठिकाणी जस्ताची कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसते त्याचप्रमाणे जर आपण स्पुरदाचा वापर मोठा मोठ्या प्रमाणात करत असू तरीसुद्धा आपल्याला जस्ताची कमतरता ही तिथे दिसून येते तसेच जेव्हा मुळांची वाढ ही योग्य रीतीने होत नाही तेव्हासुद्धा आपल्याला जस्ताची कमतरता ही आपल्याला इथं दिसत असते जर आपण फोटोमध्ये बघत असाल तर कापूस कापसाच्या जस्ताची कमतरता आहे त्याचप्रमाणे मोसंबीची आणि मक्याची अशी कमतरता ही आपल्याला इथं दाखवलेली आहे आणि त्याचप्रमाणे मँगनीज हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे हे ह्या हे, हे सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये आपल्याला ज्या नवीन पानांवर ज्या शिरा असतात ह्या हिरव्या होतात आणि बाकीचा भाग हा हिरवट पिवळा होतो आणि तिथं पिकाची वाढ खुंटते पिक पिकाला नवीन पालवी फुटायला अडचण येते प्रकाश संश्लेषण क्रियेत अडचण येते आणि त्याच्यामुळे त्याची वाढ ही होत नाही जिथं जास्त सामू असतो सात एक आठच्या वर जिथं सामू जातो तिथं मॅगनीजची कमतरता ही दिसून येते त्याचप्रमाणे जर निचरा योग्य प्रमाणात नसेल त्या जमिनींमध्ये त्या जमिनींमध्ये सुद्धा मॅगनीजची कमतरता ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असते आणि तांब याची कमतरता सहजासहजी पटकन आपल्याला दिसत नाही परंतु तांब्याची कमतरता जेव्हा जाणवते तेव्हा पानांचा आकार हा थोडा बदलतो वाढ खुंटते आणि परागकणांमध्ये व्यंध्यत्व येतं हा एक मुख्य घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळे फलन होत नाही आणि पीक उत्पादना पीक उत्पादन कमी येतं आणि फळभागामध्ये जर विचार केला तर डिंक खोडामध्ये तयार होतो की की जे मुख्य काम आहे की प्रतिकारशक्ती तयार करणं ते प्रतिकारशक्ती तयार होत नाही त्याच्यामुळे बुरशीचा पण अटॅक इथं वाढण्याची शक्यता ही असते आणि त्याच्यानंतरच ते, आहे की बोरान बोरान हे अतिशय कमी लागणारं अन्नद्रव्य की जे ज्याच्यामुळे ज्याची कमतरता ही बऱ्याच ठिकाणी ही जिथं हलक्या जमिनी आहे जिथं ता पाण्याचा ताण हा पडतो जिथं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण अतिशय कमी आहे अशा परि अशा परिस्थितीमध्ये बोरांची कमतरता ही ही जाणवत असते बोरांच्या कमतरतेत मुख्यतः पानाची पानाचा आकार छोटा होणं पानं पिवळी पडणं वाढ खुंटणं शेंडा कोरडा पडणं त्याचप्रमाणे खोड आणि फळ याच्यामध्ये पोकळी निर्माण होणं पण मुख्यतः फुलको फुलकोबीमध्ये जर आपण बघितलं तर फुलकोबीच्या कांद्यामध्ये जर आपण मध्यभागी कापलं तर बऱ्याच वेळेस पोकळी दिसते ही पोकळी म्हणजे बोरॉनची कमतरता असते ही मॉलेप्डेनमची कमतरता ही अतिशय कमी आपल्याला जाणवते परंतु ती जुन्या पानांवर दिसते जुन्या पानावर दिसल्या दिसते त्या तिथं हाताला त्याचे डाग लागतात म्हणजे जे, जे आपण बघतोय की आकृत फोटोमध्ये तेला, तेला तेचा तेचा, 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 तेचा आनी, आनी की असे पिवळे पॅचेस दिसतात आणि टोमॅटोच्या झाडावरसुद्धा टोमॅटोचा फोटो आहे त्याच्यावरसुद्धा अशा बारीक तपकिरी रेषा ह्या जाणवतात आणि त्याला त्याला जर आपण हात लावला तर त्या अशा जाडसर जाणवतात हे त्याचं मुख्य त्याचं म्हणजे त्याचं सिम्पटम आहे आणि आणि याच्यामुळे जे पुढचं होतं की फुलोऱ्याचं प्रमाण तिथं कमी होतं आणि फळामध्ये बियांचं प्रमाणसुद्धा मॉलेवडेनममुळे तिथं कमी होतं उपाय म्हणून काय करता येईल माती परीक्षणामध्ये जेव्हा अन्नद्रव्याची कमतरता ही दिसते तेव्हा आपल्याला रासायनिक खतांचा आधार हा तिथं घ्यावा लागतो आणि त्यावेळेस लोह जस्त तांबे मँगनीज यांचे जे सल्फेट स्वरूपातली जी खतं आहेत ही आपण तिथं वापरू शकतो त्याचप्रमाणे बोरॉन जो आता आहे आता हे वापरताना कमतरतेचं प्रमाण किती आहे हे जर आपण बघितलं जर अति जास्त कमी कमतरता असेल तर आपण आपल्याला एक हे दहा किलो प्रति एकरी हे आपण आपल्याला वापरायचं आहे बोरान बोरांसारखं घटक असेल तर बोरांसारखा घटक हा एक एक किलो प्रति एकरीसुद्धा आपण वापरला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट हे दिसतात सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्रोत अनेक आहेत ते आपल्याला नीट प्रमाणात वापरता येणं गरजेचं आहे याविषयी आपण अजून जाणून घेऊया आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रांतीनंतर मी आपलं स्वागत करते कार्यक्रमात पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व आणि वापर याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेतो आहोत आज आपल्यासोबत आहेत या ठिकाणी राहुल चौधरी सर सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जे आपण अन्नद्रव्य आहे जमिनीतनं ज्याप्रमाणे वापरतो तसं फवारणी करून आपण ते देऊ शकतो का काय सांगाल हो आपण ते फवारणीतून सुद्धा वापरू शकतो आता ज्याप्रमाणे ज्या ज्या पद्धतीनं आपण मातीपरीक्षणामधून आपण अन्नद्रव्य आपण वापरू की माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला किती कशा पद्धतीनं अन्नद्रव्य द्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्याला जर आपण पर्णपरीक्षण केलं पानाचं जर आपण परीक्षण केलं तर पानाच्या परीक्षणामध्ये जर कमतरता असेल तर आपल्याला ते फवारणीमधून हे आपल्याला देता येतं आणि हे फवारणीमधून देताना आपल्याला जी महारा कृषी विद्यापीठांनी मान्य मान्य केलेली महाराष्ट्र शासनाची जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची ग्रेड सेकंड ही जी आहे ही मिक्स मिक्स सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्याची सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला जर आपण जर त्याची फवारणी घेतली तर आपल्याला ही कमतरता भरून काढण्यासाठी ही तिथं मदत मदत होते आणि त्याचप्रमाणे आपण जी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य बा आहेत की जे ज्यांची ज्याचा कार्यक्षम ज्याची कार्यक्षमता ही नव्वद टक्क्यापर्यंत आपण ती करू शकतो किंवा त्याचा वापर हा आपण घेऊ शकतो अशी अशी ही खतं हीसुद्धा आपण फवारणीमधून जर आपण ते त्याचा वापर केला तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं आणि आणि दुसरं एक सांगायचं असं की जेव्हा आपण जमिनीतून अन्नद्रव्य देतो ही जमिनीतून अन्नद्रव्य देताना आपल्याला दोन वर्षातून एकदाच ही अन्नद्रव्य द्यायची आहे आणि दु दुसऱ्या वर्षी जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण त्याला फवारणीमधून आपण ती देऊ शकतो त्याचा परिणाम हा आपल्याला योग्य रीतीनं इथं साधता येतो सर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रासायनिक खतं जी वापरली जातात तर ती वापरताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे काय सांगाल रासायनिक खतं जर आपण आता बाजारामध्ये बघितली तर आपल्याला तीन प्रकारची रासायनिक खतं मुख्यत ही आपल्याला उपलब्ध आहेत एक सल्फेट स्वरूपात दुसरं फॉस्फेट स्वरूपात आणि तिसरं नायट्रेट स्वरूपात आणि ही दिगं जर एकमेकामध्ये एकत्रित केली तर त्याच्या अभिक्रिया ह्या होतात आणि अन्नद्रव्याचं स्थिरीकरण हे जमिनीमध्ये वाढतं कारण की जर आपण अन्न जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता जर आपण आज बघितली तर आज आप ती दोन ते पाच टक्क्यापर्यंत आहे म्हणजे आज आपण जर एक शंभर रुपयाचा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असू तर त्यापैकी आपल्याला फक्त पाच रुपयेच त्या शंभर रुपयापैकी वापरावे लागतात परंतु हे पाच रुपये वापरण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचे करावे लागतात ही आजची परिस्थिती आहे मग हे होऊ नये म्हणून स्थिरीकरण क कमीत कमी व्हावं याचा प्रयत्न हा आपल्याला इथं करायचा आहे आणि हा करण्यासाठी मी सुरुवातीला जे सांगितलं की सेंद्रिय पदार्थाचा वापर करणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर योग्य ठिकाणी योग्य वेळी खतांचा वापर खतांचा पुरवठा आणि योग्य स्वरूपामध्ये हा खतांचा पुरवठा करणं हे इथं गरजेचं असतं सर मला सांगा की सूक्ष्म अन्नद्रव्य वापरल्यामुळे उत्पादन साधारण किती वाढतं सर्वसाधारणपणे जर आपण जे संशोधन पत्रिका जर बघितल्या तर एक वीस ते तीस टक्क्यापर्यंत सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून आपलं उत्पादन हे वाढतं परंतु त्या जो वापर आपण करत असतो त्याच्यामुळे एक शाश्वतता आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये तिथं निर्माण होते आणि एक सकस अन्न हे सुद्धा आपल्याला तिथं मिळतं नक्कीच एकूणच आजच्या कार्यक्रमाचा सारांश सांगायचा झाला आणि शेतकरी बांधवांना भगिनींना संदेश द्यायचा झाला तर काय द्याल सर आजची जी परिस्थिती आहे आज आपण आपण सुरुवातीला जे सांगितलं की आपण अन्नधान्याने परिपूर्ण आज झालेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आज जो एक पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे की सकस अन्न आणि हे सकस अन्न मिळवण्यासाठीच आपल्याला जो प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी सूक्ष्मन्नद्रव्याचा वापर मग हा सूक्ष्म द्रव्याचा वापर रासायनिक खतातून करायचा सेंद्रिय प त्याचप्रमाणे सेंद्रिय खता पदार्थामधून करायचा आणि तो उपलब्ध करून आपलं अन्नधान्य त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता जी वाढवून जी चांगल्या पद्धतीची बाजारपेठ आहे ही आपल्याला मिळाली पाहिजे याचा प्रयत्न आपण सर्वांगीण पद्धतीनं करूया आणि अशा पद्धतीनं जर आपण तो केला तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी राहू नक्कीच आपण एक खूप छान संदेश दिला की आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून सकस असं अन्न हे आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि येणारी जी पिढी आहे त्या पिढीलाही सकस अन्न आपण देऊ शकू ही नैतिक जबाबदारी आपली बनते आणि त्यासाठी आपण त्याचा योग्य पद्धतीने योग्य ती काळजी घेऊन जर वापर केला तर नक्कीच एक गुणवत्तापूर्ण अन्नधान्य आपल्यापर्यंत येऊ शकतं केवळ आपल्यापर्यंतच नाही तर एकूणच प्राणी मात्र जे कोणी अन्नधान्य पीक खातात त्यांना सकस अन्न हे सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे मिळू शकतं जर त्याचा आपण काळजीपूर्वक वापर केला तर सर आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीनं आजचा एकूणच विषय शेतकरी बांधवांना समजावून सांगितलात अगदी बारकाईनं समजून सांगितलात त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते सर खूप खूप धन्यवाद आपले आणि आपण हो सर शेतकरी बंधू भगिनींनो अनेक महत्त्वाचे असे विषय असतात आपली शेती करत असताना ते विषय आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचा दर गुरुवारी प्रयत्न हा कार्यक्रमातनं करत असतो आज मात्र आम्ही दोघं आपला या ठिकाणी निरोप घेत आहोत नमस्कार